भाजपला खिंडार, पालकमंत्री प्राध्यापक राम शिंदे साहेब यांचे खंदे समर्थक, भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष सूर्यकांत नानामोरे यांनी अखेर भाजपला राम राम ठोकला. येत्या 23 तारखेला अजितदादा पवार आणि डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश करणार अशी घोषणा त्यांनी पत्रकार परिषदेत केली. हळगाव पंचायत समिती गणाच्या विद्यमान सदस्य तथा पंचायत समितीच्या उपसभापती राजेश्री मोरे यांचे पती सूर्यकांत नाना मोरे यांनी भारतीय जनता पार्टीचा राजीनामा देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची घोषणा पत्रकार परिषदेत केल्याने जामखेडच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. दिनांक 23 रोजी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत प्रवेश करणार आहे असं त्यांनी सांगितलंय. त्यांच्या या निर्णयामुळे पालकमंत्री राम शिंदे यांच्या अडचणीत मात्र वाढ झाली आहे. पत्रकार परिषदेत बोलताना सूर्यकांत नाना मोरे म्हणाले की 2009 पासून पालकमंत्री राम शिंदे यांच्या समवेत कार्यरत होतो. 2009 व 2014 विधानसभा निवडणुकीत राम शिंदेंना विजय करण्यात सूर्यकांत मोरे यांची महत्वाची भूमिका निभावली होती. सध्या मोरे हे भाजपाच्या जिल्हा उपाध्यक्ष म्हणून पक्षात कार्यरत होते. गेल्या काही दिवसापासून ते पक्षात नाराज असल्याची चर्चा रंगलेली होती. आता ही चर्चा बंडाळीच्या रूपाने शनिवारी खरी ठरली. येत्या 23 रोजी कर्जत येथे होणाऱ्या सभेत सूर्यकांत मोरे आपल्या समर्थकांसह राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. त्यामुळे पालकमंत्री राम शिंदे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. जिल्ह्यातील कर्जत जामखेडचा एकही कार्यकर्ता मोठा होऊ नये म्हणून सतत प्रयत्नशील राहील. कार्यकर्ता हा फक्त निवडणुकीपुरतं वापरायचा, पीएच्या हातात सत्ता द्यायची ही पद्धत मला मुलीच आवडलेली नाही. येथील सर्व नेते कार्यकर्ते दबावपोटी येथे आहेत. आज ना उद्या आपलं काहीतरी चांगलं होईल ही भावना त्यांच्या मनाशी आहे. म्हणून मी भाजप सोडत आहे, जिल्हा उपाध्यक्ष पदाचा राजीनामा देत आहे. माझ्या जाण्याने जर मंत्री जागे झाले व माझे मागे राहिलेले कार्यकर्त्यांना भारतीय जनता पार्टी जरी नाही मिळाला तरी मला त्यात आनंदच होईल. कर्जत जामखेडला सक्षम नेतृत्व या मतदारसंघात काम करत आहे. याचा कामाचा आवाकाने झपाटा पाहता कर्जत तालुक्यातील नवीन कधीतरी काहीतरी पर्याय मिळाला आहे तरी या कर्जत जामखेडच्या सुखदुःखात सहभागी होण्यासाठी प्रवृत्ती मला श्री रोहित पवार यांच्या दिसून आली. म्हणून मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय करत आहे. त्याच पद्धतीनं रामचंद्र यांची माझी 20 वर्षाची मैत्री राहिली. या ठिकाणी त्यांना तालुका अध्यक्ष होण्यासाठी मी सहकार्य केलं. त्यांच्या मिसेसला पंचम तिकीट मिळून देण्यासाठी लोकमान्य साहेबांकडे आग्रह केला. त्यांना सभापती होण्यासाठी मला ज्या अडचणी आल्या त्यातही मी त्यांच्या बाजूने राहिलो. ते आमदाराच्या होताना तिकीट आणण्यासाठी मी सर्व तालुक्याच्या नेत्यांच्या बरं न राहता प्राध्यापक राम शिंदे साहेब यांच्याबरोबर राहिलो. 2009 साली त्यांना निवडून आणण्यात माझा मोठा वाटा असं मला वाटतं. या ठिकाणी 2014 निवडणुकीत त्यांना सहकार्य केलं. त्यांना तिकीट आणण्यासाठी प्रदेशावरच्या सर्व नेतेगणांना विनंती करून तिकीट आपण 2009 मिळवलं होतं. त्या पद्धतीनं 2009 निवडणूक सगळे नेतेगण त्यांना सोडून गेलं तरी त्यांची साथ सोडली नाही. आमदार झाल्याही त्यांना अनेक अडचणी तरी त्यांची साथ सोडली नाही. ते राज्यमंत्री झाले त्यावर त्यांच्यावर काम केलं, 7 खाते मिळाले. नंतर कॅबिनेट मंत्री त्यांची प्रमोशन झालं, 3 मिळाले. सध्या 2 मिळाले. पालकमंत्री झाले ते माध्यमातून ज्या कार्यकर्त्यांच्या बाबतीत त्यांनी दखल घ्यायला पाहिजे ती केली नाही. त्यांच्या डोक्यात मी फार मोठा आहे अशी हवा शिरली. मी सांगतो तेच मुख्यमंत्री ऐकतात आणि माझ्या सांगण्यानं महाराष्ट्राचा कारभार चलतो अशा पद्धतीने उलगवणं ते करायचे आणि कार्यकर्त्यांच्या दिशाभूल करण्याचं काम त्यांनी नेहमीच केलं. कार्यकर्त्यांना निवडणूक वापरून घ्यायचं आणि मात्र सत्ता वापरत असताना पीएन छाती द्यायची. महाराष्ट्रापासून जामखेडपर्यंत 10-15 पीएन नेमले, वेगवेगळ्या खात्याची वेगवेगळ्या जबाबदारी त्यांना नेमून दिल्या. कार्यकर्त्याला मात्र कुठली जबाबदारी दिली नाही, सत्य झूप कुठली मिळून दिली नाही. कोणताच कार्यकर्ता अहमदनगर जिल्ह्यामध्ये कर्ज जामखेडने मोठा होणार नाही याची त्यांनी नेहमी काळजी घेतली. पीएबद्दल तक्रार ऐकू घेतली जाणारच नाही असा फतवा त्यांनी काढलेला होता. जामखेड तालुक्यात नेमलेला पीए हा गोरखगणवट हा इयत्ता तिसरी नापास आहे. 60-70 कोटीचा मालक झालाच कसा हा या ठिकाणी मला प्रश्न निर्माण झालाय. कार्यकर्ते भिकाला लावायचे आणि पीए मात्र करोडोपती करायचे ही यांची भावना आहे. या गोष्टीतला वैतागून अनेक कार्यकर्त्यांनी तक्रारी केला. पण कार्यकर्त्याचं भलं करण्यासाठी, झोपलेल्या माणसाला जागं करण्यासाठी मी आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टी सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जात आहे. याची जर त्यांना कुठेतरी उणीव जाणवली, जाणीव झाली तर मागे राहिलेला माझा जो मित्रपरिवार भारतीय जनता पार्टीत आहेत, जे प्रामाणिकपणे कार्यकर्ते आहेत, जे फाटके तुटके कार्यकर्ते आहेत, यांना जरी त्यांनी माझ्यानंतर तिथे न्याय मिळून दिला, त्यांना सत्तेची थोडी ऊब दिली, त्यांचा मान सन्मान केला, तरी माझं केलेलं त्याग सार्थकी लागलं असं मला या ठिकाणी वाटतं. यत्न होत आहेत तरी मी येत्या 23 तारखेला अजित पवार साहेब यांच्या उपस्थितीमध्ये कर्जत येथे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून रोहित पवार यांना निवडून आणण्यासाठी सर्वतो प्रयत्न करणार आहे.
हम तुम्हारे साथ हैं। सूर्यकांत नाना आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। प्रतिनिधि किरण रेड़े सह कैमेरामन रोहित राजगुरु आणि पप्पू सैयद, विश्वदर्शन न्यूज, जामखेड़।